नमस्कार, 14 चविष्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण कोकणातील खापुरळी कशी करायची ते बघणार आहोत। खापुरळी म्हणजे आंबोळीतला एक दुसरा प्रकार आहे। खापुरळी अतिशय पौष्टिक असते। यात मेथी दाणे वापरले जातात, चणा डाळ वापरली जाते, त्यामुळे अतिशय पौष्टिक असतात। आज आपण ही खापुरळी कोकणातील पारंपरिक पद्धतीने करणार आहोत। ही खापुरळी अतिशय पौष्टिक आहे। याचं पीक कसं आंबवायचं, काय काय साहित्य लागतं, ते डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत। त्यामुळे एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे मी 5 कप सुरई तांदूळ घेतले आहेत, म्हणजे जेवणात आपण जे तांदूळ वापरतो ते तांदूळ। इथे मी 40 आंबोळ्या करणार आहेत, त्यासाठी 5 कप तांदूळ घेतले। तुम्हाला 20-10 ज्या प्रमाणात करणार असाल त्या प्रमाणात तांदूळ वापरा। आता मी कोकणात यात उकरे तांदूळ वापरले जातात, त्यामुळे यात मी 1 कप उकरे तांदूळ वापरते। तुमच्याकडे नसतील तर नाही घातले तरी चालेल। उकरे तांदूळ नाही घातले तरीही खापुरळी चविष्ट लागते। आता मी यात 1/2 कप चणा डाळ घालते, 2 चमचे मेथी दाणा। मेथी दाणा नक्की वापरा, मेथी दाणे आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत व खापुरळी तर नक्की वापरले जातात। आता मी यात 1 कपपेक्षा जास्ती उडीद डाळ वापरते, जरा जास्ती, साधारण 1 कप। आता हे सर्व मिक्स करूया व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने। आता धुवून झाल्यावर मी त्यात 2 तांब्या भरून पाणी घालते, पाणी घालणार आहे। पहिल्यांदा आपण धुवून घेऊया स्वच्छ, नंतर हे आपण एकत्र 4 ते 5 तासांसाठी भिजत घालणार आहोत। तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी धुवून घेतलं सगळं। आता आपण यात 2 तांब्या पाणी घालून भिजत ठेवूया 4 ते 5 तासांसाठी, म्हणजे आपले तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ, मेथी दाणा सगळं व्यवस्थित भिजून येईल। तुम्ही बघू शकता 4 ते 5 तास झालेले आहेत। आपले तांदूळ, चणा डाळ सगळं व्यवस्थित भिजून आलेलं आहे, त्यातील एक्स्ट्रा पाणी मी काढून टाकलेलं आहे। आता आपण ह्याचं आंबोळीचं पीठ तयार करण्यासाठी मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे गॅसवर, पाणी कोमट व्हायला। आता आपण मिक्सरला लावून ह्याचं पीठ तयार करून घेणार आहोत। मिक्सरला लावताना ह्यात कोमट पाणी घाला, म्हणजे आंबोळीचं पीठ चांगलं येतं। मस्त आंबून पीठ तयार होतं। आता यात कोमट पाणी घालायचं व मिक्सरला लावून घ्यायचं। जेवढं आपलं सारण असेल त्याच्या किंचित जरा वर पाणी घालायचं व मिक्सरला लावून घ्यायचं। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने। आता आपण मिक्सरला लावून घेऊयात। बघू शकता तुम्ही ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी, अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे खापुरळीच्या पिठासाठी। आता मी काय करते, ह्या पद्धतीने बाकीचं सगळं मिश्रण मिक्सरला लावून घेते। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने सगळं मिश्रण मी मिक्सरला लावून घेतलं आहे। आता मी यात जर असं पाणी घालते मिक्सरच्या भांड्याचं धुवून। आता मी यात 1/2 चमचा हळद घालते। हे 40 खापुरळ्यांचं पीठ आहे, त्यामुळे 1/2 चमचा हळद घालते। तुमचं ज्याप्रमाणे पीठ असेल त्याप्रमाणे किंचित हळद घातली तरी चालेल। आणि मी यात चवीनुसार मीठ घालते। तुम्हाला समजा आता मीठ कळत नसेल तर पीठ आंबोळून वरती पुकून आल्यावर घातलं दुसऱ्या दिवशी मीठ चवीनुसार तरी चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स करूया।
आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने खापरुई बघतोय, त्यामुळे आता पीठ आंबवण्यासाठी काय केलं जातं ते बघूयात। आधी हे व्यवस्थित मीठ हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण काय करणार आहोत, साधारण एक लहान चमचा आपण जेवणासाठी तेल वापरतो ते घालणार व एक लहान कांदा घेतला आहे मी सोलून, तो त्यावर ठेवणार व हे पीठ झाकून ठेवणार 10 तासांसाठी। हे रात्रीचं आपण करतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी पीठ आंबोळीचं खगवा खापरोईचं आरामात तयार होतं। तुम्ही बघू शकता 10 तास झालेला आहे। आता तुम्ही बघू शकता मस्त फुगून पुसपुसून वर आले, तुम्हाला फेसा दिसू शकेल पीठ आपलं कसं झालं आहे ते। मस्त पीठ आलं आहे आंबून, तुम्ही बघू शकता दुप्पट आकारात पीठ आलं आहे। आता आपण ह्याच्या आंबोळ्या तयार करायला घेऊयात, खापरोळ्या तयार करायला घेऊयात। आंबोळीची रेसिपी ह्या आधीच्या माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे। आंबोळीच्या रेसिपीला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। आंबोळी आणि खापरोळी फक्त एवढाच फरक असतो की खापरोळीत मेथी दाणा चणा डाळ घातली जाते व हळद घातली जाते, आंबोळीत ती घातली जात नाही, बाकी सगळं सेम टू सेमच असतं। आपण भिऱ्यावर कोकणातील पारंपरिक पद्धतीने खापरोळी बघतोय। तुमच्याकडे भिडं नसेल तर तुम्ही तुमचा डोसा पॅन असेल, नेहमी करतात डोसा वगैरे त्यावर केले तरी चालेल। इथे मी पारंपरिक पद्धतीने दाखवते, त्यामुळे इथे मी भिऱ्याचा वापर केला आहे। कोकणात अशा प्रकारे भिरं असतं आणि इथे केळीचा देठ घेतला आहे केळीच्या पानाचा, त्याने तेल लावून घेऊयात भिऱ्याला। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर ठेवायचा नाही आहे, मोठ्या गॅसवर। भिऱ्याचा वापर कसा करायचा ह्याचं मी आधीच्या मालवणी आंबोळी रेसिपीत दाखवलेलं आहे। आता ह्याला तेल लावून घेतलं आहे आपण। आता अशा पद्धतीने 1.5 चमचा घालायचं खापरोळीचं पीठ व व्यवस्थित सगळ्या बाजूने समान आकारात गोलाकार करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने। अशा प्रकारचा गोलाकार चमचा घ्यायचा म्हणजे काय होतं, सगळ्या बाजूने पसरायला मदत होते। तुम्ही बघू शकता ह्याला आता गोल गोल भोके भोके आपल्याला दिसत आहेत। ही प्रक्रिया आपल्याला हाय मोठ्या गॅसवर करायची नाही आहे, मध्यम किंवा लहान गॅसवरच करायची आहे। आता 1/2 ते 1 मिनिटासाठी ह्यावर झाकण ठेवायचं। बघू शकता इथे मी झाकण ठेवते साधारण 1/2 मिनिटासाठी 1/2 ते 1। आता वरचं पीठ बघा समान झालेलं आहे, वरती ओलसरपणा राहिलेला नाही आहे। आता दुसऱ्या बाजूने आपण परतून घेऊया। दुसऱ्या बाजूने साधारण 1/2 मिनिटं भाजू देऊयात आपली खापरोळी। तुम्ही बघू शकता किती मस्त खुसखुशीत मस्त लुसलुशीत झाली आहे, एकदम लुसलुशीत खापरोळी आपली तयार आहे। आता ह्या पद्धतीने मी अजून एक खापरोळी तयार करून दाखवते, तुम्ही ह्या पद्धतीने नक्की खापरोळी तयार करून बघा व माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समधून नक्की लिहून पाठवा। तुमच्या काही शंका असतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी माझ्या चॅनलवर बघायच्या आहेत ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने पसरून घ्यायचं, गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे, मध्यम मोठा गॅसचा फ्लेम ठेवायचा नाही आहे। आता वरती झाकण ठेवायचं 1/2 मिनिटासाठी।
आता दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या आंबोळ्या तयार करून घ्या। तुम्ही बघू शकता मस्त लुसलुशीत एकदम तोंडात घातलेले लुसलुशीत आपली खापरोळी तयार आहे। रेसिपी आवडल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।